राज्यात पहिले पाऊल पत्रकारितेचं जगा वेगळं। नमस्कार लाईव्ह, आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी। आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क। आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी। नमस्कार लाईव्ह। व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद। नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ। नमस्कार, मी भाग्यश्री पाठक। नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत। सुरुवातीला हेडलाईन। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर, व्याजदरात 0.5% कपात। श्रम करणारा माणूस सेवाग्रामचा केंद्रबिंदू, डॉक्टर जनार्दन वाघमारे। विकास सहकारी साखर कारखान्याने केले FRP चे पैसे वर्ग। शेतकऱ्यांना तुम्ही साथ द्या, बाकीचं बघून घेतो, माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख। पाणी वाचवाल तर भावी पिढी वाचेल, जलदूत उमाकांत उमराव। आता बातमीपत्र विस्ताराने। रिझर्व्ह बँकेने जनतेला आणि एकूणच अर्थव्यवस्थेला आनंदाची बातमी दिली आहे। रेपो रेट मध्ये 0.5% कपात करण्यात आली आहे। रेपो रेट 7.25 वरून 6.75% आणण्यात आलाय। रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी ही घोषणा केली आहे। या घोषणेमुळे आता गृहकर्जही स्वस्त होतील अशी अपेक्षा करायला हरकत नाही। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने याच वर्षी RBIने एकूण 0.75% कपात केली आहे, पण ती वर्षाच्या सुरुवातीला होती, त्यानंतर कपात झालेली नाही। अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात केली जाईल शक्यता होती आणि रघुराम राजन यांनी ती पूर्ण करून दाखवली। रेपो रेट 7.25 वरून 6.75% आणण्यात आलाय। यामुळे आता बँकाकडून कंपन्यांना मिळणाऱ्या कर्जाचे व्याजदर कमी होतील, घर खरेदी करणाऱ्यांनाही याचा फायदा होईल। आता यामुळे अर्थव्यवस्थेला चालना देण्यात मदत मिळेल अशी अपेक्षा अनेक उद्योगपती आणि तज्ज्ञ करत आहेत। रेपो रेट कमी केल्यामुळे बाजारातला पतपुरवठा वाढणार आहे। आपल्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी उद्योगपतींना कर्जांची गरज पडते आणि कर्जाच्या या व्याजदरामध्ये आता बँका कपात करतील अशी अपेक्षा आहे। राष्ट्रीय व विद्यापीठ पातळीवर राष्ट्रीय योजनेच्या युवकांचा विशेष श्रम शिबिराच्या माध्यमातून तसेच प्राध्यापक, सामाजिक संस्था व लोकप्रतिनिधी यांच्या आर्थिक सहकार्यातून साकार झालेल्या जातीपाती विरहित राष्ट्रीय सेवाग्राम मधील अंग मेहनतीचे श्रम करणारा शेवटचा माणूस राष्ट्रीय सेवाग्राम व स्मृती उद्यान प्रतिष्ठानचा चिंतनाचा केंद्रबिंदू आहे असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर जनार्दन वाघमारे यांनी केले आहे। सेवाग्रामच्या सर्वसाधारण सभेत ते बोलत होते। यावेळी त्यांनी सेवाग्रामच्या कार्याची माहिती देत पुढील कार्यक्रमाची मांडणी सांगितली। या सभेत कार्याध्यक्ष डॉक्टर नागनाथ मोटे, उपाध्यक्ष अॅडव्होकेट बाबूराव मोरे, सचिव प्राध्यापक BS पळसकर, सहसचिव अरविंद हिंगमिरे, कोषाध्यक्ष प्राचार्य डॉक्टर वामन पाटील, प्राचार्य काशीनाथ राजे, प्राध्यापक डॉक्टर सुनीता गिरवलकर, डॉक्टर पांडुरंग अचवले आदी उपस्थित होते। सूत्रसंचलन समन्वयक प्राध्यापक दत्ता सुरवसे यांनी केले। आभार प्राध्यापक पळसकर यांनी मानले। विकास सहकारी साखर कारखाना लिमिटेड युनिट 2 तोंडार यांच्याकडे गळीत हंगाम 2014-15 मध्ये 15 जानेवारी 2015 पर्यंत गळतीसाठी आलेल्या ऊसास FRP पोटी 228 रुपये प्रतिमेटन प्रमाणे व 16 जानेवारी 2015 ते गळीत हंगाम बंद होईपर्यंत गळीतास आलेल्या ऊसास ₹328 प्रतिमेटनाप्रमाणे ऊस बिल रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यावर वर्ग करण्यात आली आहे। कारखान्याच्या व्यवस्थापनाने ही माहिती दिली। सध्या दुष्काळी परिस्थिती आहे, यामुळे ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे। या कटिंग प्रसंगी शेतकऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका विकास कारखान्याने घेतली आहे। मागील गळीत हंगामात चेअरमॅन अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखाली 3,16,388 मेट्रिक टन ऊसाचे गाळप केले आहे। 3,46,630 क्विंटल साखर उत्पादित केली आहे। वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र। शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह। संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर। बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट शिवाजीनगर नांदेड। संपर्क 73-50-62-56-56। फ्लावर्स सोबत चॉकलेटचा असेल हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट,
हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट. उसासाठी शासनाने ठरवून दिलेला FRP आम्हाला मान्य आहे, परंतु ज्या घटनेची कायदा तरतूद आहे त्या घटनेवर पुन्हा वेगळा करार बॉन्डवर लिहून घेणे म्हणजे काम करणाऱ्या संस्थांना अडचणीत आणण्याचे काम सध्याचे सरकार करीत आहे. मुळात शेतकऱ्यांना उच्चांकी भाव देणे ही लोकनेते विलासराव देशमुख साहेबापासूनची परंपरा आहे, त्यामुळे केवळ काँग्रेस राष्ट्रवादीच्या संस्था म्हणून आडकाठी आणण्यापेक्षा सरकारने शेतकऱ्यांचे हित पहावे असा सल्ला देत माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी तुम्ही फक्त साथ द्या बाकी मी बघून घेतो असे आश्वासन शेतकरी सभासदांना दिले. रेणापूर तालुक्यातील निवाडा येथील रेना सहकारी साखर कारखान्याच्या 13व्या अधिमंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमॅन आबासाहेब पाटील होते. व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार त्र्यंबक ज्ञानाभिसे, जिल्हा बँकेचे चेअरमॅन अॅडव्होकेट श्रीपतराव काकडे, माजी आमदार वैजनाथ शिंदे, लातूरचे महापौर अख्तर मिस्त्री, जिल्हा बँकेचे तज्ज्ञ संचालक यशवंतराव पाटील, व्हाईस चेअरमॅन सर्जीराव मोरे, मांजराचे व्हाईस चेअरमॅन श्रीशैल उडगे, नाशिकचे राजेंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी मारवाडे वेणुताई गायकवाड, लातूर मनपाचे राम कोंबडे, विजय देशमुख, दिलीप पाटील, कार्यकारी संचालक मोरे आदी यावेळी उपस्थित होते. लातूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने मार्केट यार्ड सभागृहात उमराव यांचे पाण्यासंदर्भात व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यात जिल्हाधिकारी असताना उमराव यांनी पाण्यासंदर्भात अत्यंत चांगल्या पद्धतीने कामे केली. त्यांच्या कामास येथील जनतेने प्रतिसाद दिला. आज तेथे पाणीच पाणी आहे. त्यांचा हा अनुभव सांगण्यासाठी व पाण्याचे महत्व पटवून देण्यासाठी हे व्याख्यान ठेवण्यात आले होते. पाणी वाचविण्याला पर्याय नाही, पावसाचे पाणी हेच स्रोत समजून त्याचा योग्य नियोजन करून वापर करावा. मोठ्या प्रमाणात मनरेगा योजनेअंतर्गत शेततळे उभे करावीत, पाण्याचे योग्य नियोजन करावे असे मत उमराव यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, मुख्य कार्यकारी अधिकारी दिनकर जगदाळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रतापसिंग कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. अभिनेता अक्षय कुमारने घेतली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट. 1 ऑक्टोबरला पुन्हा एकदा बैठक होणार, तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार FTII विद्यार्थी. लालबाग राजा मंडळाला मुंबई महापालिकेचा दणका, खड्डे खोदल्याप्रकरणी 3,38,000 दंड. 2352 ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक 28 ऑक्टोबर, 1 व 6 नोव्हेंबर अशा 3 टप्प्यात. सेंट्रल बँकेचा पराक्रम, पीक विम्याऐवजी काढला आरोग्य विमा. हवामान अंदाज, आज 29° सेल्सिअस ते 31° सेल्सिअस आहे. उद्या दिनांक 30 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज, 30° सेल्सिअस ते 32° सेल्सिअस राहील. आजचा सुविचार, कोणतेही काम निष्ठेने व एकाग्रतेने करा, यश तुमच्या जवळ असते. अरुण गिरी, नमस्कार लय वचक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे पतधोरण जाहीर, व्याजदरात 0.5% कपात. श्रम करणारा माणूस सेवाग्रामचा केंद्रबिंदू, डॉक्टर जनार्दन वाघमारे. विकास सहकारी साखर कारखान्याने केले FRP चे पैसे वर्ग. शेतकऱ्यांनो तुम्ही साथ द्या बाकीचं बघून घेतो, माजी मंत्री आमदार दिलीपराव देशमुख. पाणी वाचवाल तर भावी पिढी वाचेल, जलदूत उमाकांत उमराव. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले, जवळ म्हणजे किती, अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ.